शहरातील कर्मचाऱ्याला अरेरावी केल्यामुळे सर्व नगरपालिकेतील कर्मचारी सातारा शहर पोलीस ठाण्याजवळ जमले होते. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. सदर बाजार येथे शनिवारी सकाळी नगरसेवक विशाल जाधव यांच्याकडून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी केली असून यावेळी थंब मशीनही त्यांनी फोडले आहे. या घटनेचा निषेध करत सातारा नगरपालिकेतील सर्व कर्मचारी शहर पोलीस ठाण्यासमोर जमले होते. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबतची अधिक माहिती अशी की सदर बाजार येथील पालिकेतील काही कर्मचारी काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे कामावरून नगरसेवक जाधव यांनी विचारणा केली, शब्दाने शब्द वाढला व त्यातच जाधव यांनी कर्मचाऱ्यांना अरेरावी करत दमदाटी शिवीगाळ केली, तसेच कामासाठी असणारे थंब मशीनची तोडफोड केली. या घटनेची माहिती पालिकेतील कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सर्व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जरी मामाने केस मागे घेतली तरी तुमचं काय मत आहे? जोपर्यंत लेखी घेत नाही आपण तिच्याकडून तोपर्यंत आपण मागे हटून चालणार नाही. तयारी आहे का? नाही तर तुम्हाला अजून कोण कोण दम दिलं आणि तुम्ही आपलं पुढून चाल राहणार शिल्लक मी जाणार दाडेला भेटायला नगराध्यक्ष बायला काही लोक गेल्याने जोपर्यंत नगराध्यक्ष बायला भेटत नाही तोपर्यंत आपण हालायचं. कोण 10,000-20,000 रुपये कमावणारी शिवे देतात तरी साहेब एका शब्दाने काय बोलत नाही. साहेबाच्या आईला लावला घोडा. हे साहेब म्हणतो हे कुणाला शिवे देतो तुला काय करायचं? काय झालं नीट बोल की बर 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 जातो साहेब निघू. जो साहेब स्वतःच संरक्षण करू शकत नाही तो आपलं काय संरक्षण करणार आहे? त्यामुळं आपल्याला आपलं संरक्षण करायला लागणार आहे. काय राहणार तुम्ही चालते सगळ्यांसाठी आपणच एकमेकाला आहे. सातारा नगरपालिकेमध्ये अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना म्हणून कर्मचाऱ्यांची संघटना काम करते. त्यामध्ये अस्वच्छ कामगारांचे लक्षणीय नोंदणी आहे आणि या अस्वच्छ कामगार सकाळी आपापल्या प्रभागामध्ये काम करायला जात असतात त्यावेळी सातारा सदर बाजार एरियातील नगरसेवक यांनी तिथला जो मुकदम आहे आणि कर्मचारी यांना शिवीगाळ दमदाटी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केलेला किंबहुना मुकदमाच्या हातामधील असणारी जी थंब मशीन आहे त्या मशीनची तोडफोड करून शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न हा सदर्भित नगरसेवकाने केलेला आहे. या बाबीचा आम्ही अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या नगरसेवकाची ही दुसरी वेळ आहे. पहिल्या वेळी आम्ही कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या काही नेत्यांनी मध्यस्थी केल्यामुळं आम्ही त्यावेळेला थोडंसं सौम्य भूमिका घेतली, परंतु ती सौम्य भूमिका ही अडचणीची ठरलेली आहे आणि त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांची मजुरी वाढताना दिसते आहे आणि म्हणून त्यांनी हे अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे आणि म्हणून आमचं अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेची मागणी आहे की संबंधित नगरसेवकावर सरकारी कामामध्ये अडथळा केला म्हणून 353 खाली, त्याचबरोबर मागासवर्गीय कर्मचाऱ्याला हीन दर्जाची वागणूक देऊन शिबिगाळ करण्याच्या भूमिकेवर त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ही जी सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याची जी मजुरी वाढलेली आहे ती वाढलेली मजुरी ही रोखण्याचा पोलीस प्रशासनानं प्रयत्न केला पाहिजे. खरं तर एखाद्या कर्मचाऱ्याला दमदाटी होते, त्यांच्या हातातली यंत्रणा फुटली जाते, अशा वेळेला नगरपालिका प्रशासनानं एक प्रशासन म्हणून खरं तर त्यांनी तक्रार दाखल करण्याची आवश्यकता होती, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये कसूर केलेली आहे. याही संदर्भात आम्ही प्रशासनाला ब्रिटिश धरणार आहोत की जर प्रशासन कर्मचाऱ्यांच्या जीवितांची संरक्षणाची जबाबदारी घेणार नसेल तर कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. त्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि म्हणून आम्ही अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना यामध्ये लक्ष घालून आम्ही आंदोलनात्मक भूमिका घेणार आहोत.